मी बनवणार आहे गाजराचा हलवा. गाजराचा हलवा बनवायला आपल्याला काय लागतं साहित्य ते सांगते आधी. हे किसलेले गाजर आहे 1 किलो. हे आहे तूप 1 वाटी. थोडेसे ड्रायफ्रूट्स ग्रेटिंग करून घेतलेले आहेत 1 वाटी साखर. आणि ह्या आहे 250 ग्रॅम खोवा. 1 ग्लास दूध. सर्वप्रथम आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. इथं तूप वितळलेलं आहे, त्यामध्ये आपण गाजर टाकत आहोत. तर इथे मी सगळं गाजर टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघत आहात की गाजराचा कलर असा लाईट ऑरेंज आहे. खरं आता तुम्ही जेव्हा त्याला तुपात थोडा वेळ भाजाल तेव्हा त्याचा कलर लाल होईल. असं तुम्हाला जवळजवळ 20 मिनटं करायचं आहे. थोडंसं हलवल्यानंतर आपण याच्यावर झाकून ठेवून देऊयात. ओके, आता 15 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला गाजर खूप छानपैकी शिजलेला आहे. आता आपण याच्यात दूध ॲड करूयात आणि थोडीशी साखरही. आता तुम्ही बघू शकता की सगळं दूध आटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं खवा टाकून घेऊया. खवा टाकण्याची पद्धत कशी आहे, जर गरम दूध असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही विरघळून टाकू शकता किंवा ही माझी आयडिया आहे. असं साईडला करायचा सगळा रवा गाजराचा हलवा आणि त्याच्यामध्ये असं मधोमध खवा टाकून द्यायचा आणि तो गरम दुधामध्ये गाजरा विरघळतो. खवा सगळा विरघळला की आपण एकदा सगळीकडे हलवून घेऊया त्याला, म्हणजे तो सगळीकडे मिक्स होईल. आणि आपण आता याच्यात साखर टाकून घेऊया. आता साखर पण हलवून घेऊया. फक्त 10 मिनटासाठी आपण याला झाकून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता की सगळा खवा आणि दूध आटलेला आहे आणि थोडा वेळ शिजून देऊया म्हणजे हा पूर्णपणे ड्राय होईल आणि मग आपण सर्व करायला घेऊयात. तुम्ही आता बघू शकता की आपला हलवा तयार आहे. आता आपण त्याला सर्व करायला घेऊया. आता आपण त्याला डेकोरेट करूयात. थोडेसे ड्रायफ्रूट्स होते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू.